31 वर्षांनी भेटलेल्या कन्यांच्या चिवचिवाटानं शाळा गजबजली. निमित्त होतं सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेतील माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमिलनाचं. पद्मशाली शिक्षण संस्थेनं सन 1990 मध्ये स्थापन केलेल्या सौ भूम पुल्ली कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनींचं स्नेहमिलन मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, प्रमुख पाहुणे बालाजी भीमनपल्ली, अविनाश कोंडा, मुख्याध्यापिका गीता सादुल, उपमुख्याध्यापक युवराज मेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. माजी विद्यार्थिनी तथा विक्रीकर आयुक्त सारिका दुधनीकर, पत्रकार स्मिता पाटील, प्राध्यापिका रोहिणी संभारम, शिक्षिका कल्पना जोरीगल यांच्यासह इतर विद्यार्थिनींनी आपला परिचय देत शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या. मोडला आहे संसार पण मोडला नाही कणा, मोडला आहे संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. मी आजही माझ्या सर्व शिक्षकांना फक्त हाच आशीर्वाद मागते की म्हणजे सर्व शिक्षिका आणि शिक्षक आमच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणून म्हणा. आमच्यामध्ये इतकी तुम्ही ऊर्जा ओतलेली आहे, सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही लढू, आम्ही पुढे थांबणार नाहीये. आणि ही जी पुढची आमची युवा पिढी आहे ना, तिला सुद्धा असंच लढ म्हणण्याची शक्ती आम्ही देऊ. विश्वास कमजोर वर्षांपूर्वी त्यांना शिकवणारे शिक्षक लीलावती गंजी, विमल दुभाषी, विद्या कुंभार, शकुंतला पावटे, शरद पोद्दार, रमेश हंचाटे, सिद्धेश्वर कोळी, निर्मला मिरजकर, संजय मधुरे हे या विद्यार्थिनींना भेटण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. सुरेखा भीमनपल्ली, पल्लवी संगा, अनिता दोंता, मुख्याध्यापिका गीता सादुल यांच्या अथक प्रयत्नांनी 30 वर्षांपूर्वीच्या वर्गमैत्रिणी एकत्रित आल्या. यावेळी शाळेच्या डिजिटल वर्गासाठी मुलींनी स्मार्ट टीव्ही आणि सायकल बँक योजनेसाठी सायकली भेट म्हणून दिल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रजनी बोलाबत्तीन आणि अश्विनी दास यांनी केलं. लेखनिक सुजाता वंगा यांनी भोजनाची व्यवस्था पाहिली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेवकांनी परिश्रम घेतले.